नमस्कार, मी रवी आमोरे आणि आपण पाहतात साक्षी न्यूज लाइव्ह। जाणून घेऊया सकाळचे झटपट बातम्या। भारत बंद। केंद्रीय कामगार संघटनांनी सोमवारपासून पुकारलेल्या दोन दिवसीय देशव्यापी संपामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत, आरोग्य सेवांवर परिणाम नाही। नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार, ईडीने कुर्ला, वांद्रे आणि सांताक्रूज मधील विविध मालमत्तांच्या तपशीलादा संदर्भात मागवली कागदपत्रे। गुजरात लखनऊ विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात विजयी राहुल तेवातियाची 24 चेंडू 40 धावांची विस्फोटक खेळी, 5 गडी राखून 159 धावांचे गाठले लक्ष। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या फोटोचं अनावरण अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पडलं पार। दीनानाथ नाट्यगृहात आशा भोसलेंना अश्रू अनावर। 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा। कामगारांशी आज सकारात्मक चर्चा होणार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत। आमदारांना मोफत घरांचा वाद, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला आता शरद पवारांनीही केला विरोध, म्हणाले घरासाठी योग्य किंमत घेऊनच घर द्यावे। साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल, राज्यात 11.5 कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन। देशात साखर उत्पादनात मागील 2 ते 3 वर्षे उत्तर प्रदेश होते अग्रस्थानी। RRR ने रचला इतिहास, बॉक्स ऑफिस वर बनवला नवीन रेकॉर्ड। 3 दिवसात वर्ल्ड वाइड 500 कोटी कमावणारा ठरला पहिला भारतीय चित्रपट। चीनचे सर्वात मोठे शहर शांघाय मध्ये 5 दिवसांचा लॉकडाऊन, मार्च मध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद। पश्चिम भाग 1 एप्रिल पासून होणार बंद।